आज आपण मापनाच्या वेगवेगळ्या साधनांची माहिती घ्यायला इकडे आलेलो आहोत. तर आता आपण दुकानात आल्यानंतर एरवी काय काय मापतो त्यानुसार आपण बघूया. दादा, पाव किलो साखर देता? तुम्ही दुकानात गेल्यानंतर असंच मागत असाल ना? एखादी यादी घेऊन आई तुम्हाला पाठवत असेल आणि मग तुम्ही वस्तू मागत असाल. तुम्हाला दिसतंय का आकडे बदलताय? हे जे दिसतंय ते वजन आणि ते केजी लिहिले 0.253 केजी म्हणजे 253 ग्रॅम पाव किलो. थँक्यू दादा. किती रुपयाला ही साखर? 10 रुपयाला. आणि ही किती आहे? किती ग्रॅम? 250 ग्रॅम. तर हे ग्रॅम काय असतं, किलोग्रॅम काय असतं, याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. दादा, केशर आहे? कसं आहे केशर? किती रुपयाला आहे? 1/2 ग्रॅम. हे बघा, हे जे केशर आहे ते 125 रुपयाला आहे, जे 1/2 ग्रॅम आहे. आणि ही जी साखर आहे जी एवढी आहे 250 ग्रॅम आहे, जी आहे 10 रुपयाला. आता विचार करा, याचं वजन इतकं कमी आहे तरी याची किंमत जास्त का? आणि याचं वजन इतकं जास्त आहे तरी ह्याची किंमत कमी का? केशर महाग का असतं? केशर हे फुलांपासून बनतं आणि ती फुलं वर्षातून केवळ 1 आठवडाभरच फुलतात. त्याच काळात केशराच्या काड्या गोळा केल्या जातात. जवळपास 75,000 फुलांपासून साधारण 454 ग्रॅम केशर बनतो. केशर हे दुर्मिळ असतं, त्यामुळे ते महाग आणि मौल्यवान असतं. त्यामुळे कमी वजनाचं केशर हे जास्त रुपयांना असतं आणि जास्त वजनाची साखर ही कमी रुपयांना असते. तर या पाठात आपण वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार. लिटर म्हणजे काय, ग्रॅम म्हणजे काय, किलोग्रॅम म्हणजे काय. जर तुम्ही दुकानातली कोणतीही वस्तू बघितली तर त्यावर ग्रॅम असं असतं. म्हणजे तुम्ही साधी कॅडबरी घेतली किंवा साबण घेतला तरी त्याच्या मागं 100 ग्रॅम, 200 ग्रॅम असे आकडे लिहिलेले असतात. पुढच्या वेळपासनं तुम्ही नक्की हे किती ग्रॅम आहे ते बघा. या पाठात आपण ग्रॅम, किलोग्रॅम, मीटर, किलोमीटर, लिटर या सगळ्या वेगवेगळ्या एककांचा अभ्यास करणार आहोत.